श्री गणेशाय नमः श्री रामचंद्राय नमः स्वमुखे निज कीर्ति सर्वथा न सांगे मारुति हे जानुनि श्रीरघुपति स्वयं प्रश्नोक्ति चालवित श्री गणेशाय नमः श्री सरस्वते नमः प्रभु श्री रामचंद्राय नमः। कथेच अनुसंधान या ठिकाणी ग्रंथ करते असणारे नाथ महाराज 26व्या अध्यायाला सुरुवात करत असताना सांगतात स्वमुखे निज कीर्ती। हनुमंतराय आपली असणारी कीर्ती स्वतःच्या मुखाने सांगणार नाहीत हे प्रभू श्रीरामचंद्रांनी ओळखलं जाणून घेतलं म्हणून भगवंत असणारे श्रीरामचंद्र हनुमंताला स्वतः प्रश्न विचारू लागलेले आहे। आदरे पुसे श्रीरामचंद्र हनुमंता तू वदे उत्तर कैसे नितरला सागर सत्य साचार मज सांगे। हनुमंतरायाला प्रभु श्रीरामचंद्र विचारू लागलेले आहे आद हनुमंता तू वदे उत्तर। श्रीरामचंद्रजी विचारतात हनुमंता तू असा अथांग असणारा एवढा मोठा समुद्र कसा ओलांडून गेलास कशा प्रकारे समुद्र तू तरून गेला सविस्तर सांग हनुमंता। ऐकोणी श्रीरामाचे वचन हनुमान धारी लोटंग श्रीराम प्रताप महिमान समुद्र तरण वानरा। प्रभु श्रीरामचंद्राच बोलणं हनुमंतान ऐकलं प्रभु श्रीरामचंद्राला हनुमंतांनी लोटांगण घातलं आणि असणारी स्तुती म्हणजे स्वतःची केलेली ख्याती मुद्रिकेचं नाव पुढं करून हनुमंत त्या ठिकाणी सांगतात श्रीराम प्रताप महिमान। रामचंद्र तुमच्या प्रतापाचं महिमान आहे मी जी काही समुद्र उल्लंघन केला ती सर्व तुमच्याच नावाचा प्रताप आहे असं हनुमंतराय सांगतात। ऐकोणी श्रीरामाचे वचन हनुमान घाली लुटंगण श्रीराम प्रताप महिमान समुद्र तरण वानरान। श्रीराम नामाच्या उच्चारे जडमूळ तुरते भवसागर राम मुद्रांकित वानर तेने परपार पावलो। प्रभु श्रीरामचंद्रांनी विचारलं हनुमंता तू समुद्र कसा तरून गेलास त्यावेळेस हनुमंतांनी सांगितलं श्रीराम नामाच्या उच्चारे। भगवंताचं नाव जर मुखामध्ये असेल तर दगडसुद्धा त्या ठिकाणी तरून जातात जडमूळ असणाऱ्या ह्या भवसागरामधून तरून जातात म्हणून असणाऱ्या तुमच्या मुद्रिकेच्या प्रतापानं मी हा सर्व समुद्र तरून गेलो असं हनुमंतराय सांगतात। राम नामाचा कडकडाट भव समुद्री पायवाट पायरी करुणी वैकुंठ होती प्रविष्ट परब्रह्मी। हनुमंतरायानं मुद्रिकेची ख्याती किंवा मुद्रिकेचं नाव पुढं करून प्रभू श्रीरामचंद्रांना ख्याती सांगण्यासाठी सुरुवात केली राम नामाचा कडकडाट तुमचं असणारं नाव माझ्या मुखामध्ये आहे आणि त्याच असणाऱ्या नावाच्या बळावरती या असणाऱ्या भवसमुद्रावर पायवाट केली आणि वैकुंठापर्यंत पायरी त्या ठिकाणी राम नामाची करून वैकुंठापर्यंत पोचलो असं या ठिकाणी सांगतात। जे राम नामांकित नर त्या ते बुडवू न शके सागर श्रीराम मुद्रांकित वानर सुखे पर पार पावलो। हनुमंतांनी सांगितलं श्रीरामचंद्रा ज्याच्या मुखामध्ये प्रभू श्रीरामचंद्राचं नाव आहे
जे राम नामांकित आहेत ज्याच्या मुखामध्ये सदोदित राम नाम आहे त्या ते बुडवून शके सागर, त्याला हा असणारा समुद्र किंवा भवसागर बुडवू शकत नाही आणि राम नामाच्या मुद्रिकेनं हा असणारा वानर सुखान परपार तीराला गेलो असं या ठिकाणी सांगतात. श्रीरामी मुद्रा दिधली हाती तमाची मजला विजय वृत्ते राम मुद्रेची ख्याती श्रुती बोलती पुराणी. या ठिकाणी सांगू लागलेले आहेत श्रीरामे मुद्रा दिदली हाती. ज्यावेळेस प्रभू श्रीरामचंद्रांनी मला त्यांची मुद्रिका माझ्या हातामध्ये दिली तेव्हाच मला सर्व विजयाची प्राप्ती झाली. सर्व असणाऱ्या त्या ठिकाणी कामावरती विजय मी तेव्हाच मिळवला आणि ही असणारी सर्व मुद्रेचीच ख्याती आहे असं असणारं असंख्य पुराण वर त्या ठिकाणी सांगू लागलेले आहे. श्रीराम मुद्रा समुद्र तरण श्रीराम मुद्रा सीता दर्शन श्रीराम मुद्रा लंका कंदन लंका दहन श्रीराम मुद्रा. श्रीरामचंद्रांनी हनुमंताला विचारल्यानंतर हनुमंतांना असणारी स्वकीर्ती न सांगता मुद्रिकेचं नाव पुढं करून त्या ठिकाणी थोडक्यामध्ये सांगितलं. काय सांगितलं? श्रीराम मुद्रा समुद्र तरुण. मी समुद्र तरुण गेलो, रामा तुमच्या मुद्रेचीच ताकद आहे, लंका दहन केली, सीतामातेचं दर्शन झालं, ही सर्व प्रताप तुमच्या मुद्रेमुळेच प्राप्त झाला असं हनुमंत राय बोलतात. श्रीराम मुद्रा विजय प्राप्ती लंका भुवणी केली ख्याती आडनाव मी मारुती अगाध करणी मुद्रेची. आणि मी सुखरूप लंकेमध्ये गेलो, लंकेची प्राप्ती झाली, ती सर्व तुमच्या असणारी मुद्रेचीच त्या ठिकाणी करणी आहे. आडनाव त्या ठिकाणी फक्त निमित्त मी असणारा मारुती आहे, नाहीतर जेवढं सर्व मला प्राप्त झालं, जी काही सर्व केलं ती तुमच्या असणाऱ्या मुद्रेचाच प्रताप आहे असं या ठिकाणी सांगत. नित्य श्रीराम नाम स्मरण तेथे वीर्य धैर्य कीर्ती कल्याण ब्रह्म पावती सनातन ते महिमान स्मरणाचे. ज्या ठिकाणी नित्य प्रभू श्रीरामचंद्राचं नाव आहे त्या ठिकाणी यश कीर्ती धैर्य कल्याण सर्व राम नामाच्या त्या ठिकाणी राम नामापाशी प्राप्त होतंय आणि सर्व ब्रह्मत्वाला प्राप्त होणार ते सुद्धा राम नामामुळेच त्या ठिकाणी प्राप्त होत असं श्रुती पुराणे सांगतात. जेथे नाही श्रीराम स्मरण अकीर्ती अपयश अकल्याण नित्य निंद्यत्व पापी पूर्ण अधपतन महानरकी. ज्या ठिकाणी भगवान असणाऱ्या भगवंत श्रीरामाचं नाव नाही तिथं अपयश अकीर्ती अकल्याण आणि तो असणारा नर त्या ठिकाणी पापी आहे महापातकी आहे. ज्या ठिकाणी भगवंताचं नाव नाही ज्याच्या मुखामध्ये श्रीरामचंद्राचं नाव नाही तो असणाऱ्या महानरकामध्ये जातो अधपतन त्या ठिकाणी त्याला प्राप्त होत म्हणतात. भगवान की जय.